मला खूप संधी दिली की आपलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि या 6 महिन्यामध्ये जितके मोठे सण आले ते हिंदू धर्माचे असू द्या, मुसलमानांचे असू द्या, कुणाच्याही असू द्या, ते सगळ्या लोकांनी जे सरकारचे निर्देश होते त्याचं पालन करून ते सण आपण घरी साजरं केलेले आहे. आता 6 महिन्यानंतर आपण सगळं काही उघडलेले आहे, कारोबार सुरू झालेले आहे, ऑफिसेस सुरू झालेले आहे, बसेस सुरू करण्यात आलेली आहे, मार्केट सुरू करण्यात आलेलं आहे. सगळं सुरू केल्यानंतर फक्त धार्मिक स्थळ बंद करण्याचं कारण काय आहे? आपण लग्नासाठी पहिले 50 लोकांची परवानगी दिली होती, नंतर ते वाढवून 200 लोकांची परवानगी दिली, आणि त्याच्यामध्ये अट काय लावलं की ते जे मॅरेज हॉल आहे त्याची क्षमता 500 लोकांची असेल तर आम्ही 200 लोकांना परवानगी देऊ, म्हणजे 50% ची परवानगी ते देणार आहे. मग त्याच धर्तीवर आम्हाला हे सांगायचे आहे की ज्या मशिदीमध्ये 100 लोकांची क्षमता आहे तर 50 लोकांना परवानगी द्या, ज्या मंदिरीमध्ये 500 लोकांची क्षमता आहे तिथे 200 लोकांना परवानगी द्या. ते तुम्ही देत नाही, म्हणून आम्ही सरकारला एक अल्टिमेटम दिलेले आहे की हिंदू धर्मासाठी 1 तारीख जे आहे 1 सप्टेंबर ते खूप महत्वाचा दिवस आहे, कारण गणेश विसर्जनाचा ते दिवस आहे. तर 1 तारखेपासून महाराष्ट्रातले सगळे मंदिरे जे आहे ते उघडा, आणि नाही उघडले तर मी हिंदू बांधवांना विनंती करणार आहे की तुम्ही येऊन ते सगळं उघडून द्या. आणि 2 तारखेपासून आम्ही सगळं मस्जिदी उघडणार आहे, आणि त्याचा लीड मी करणार आहे की औरंगाबादच्या शाहगंजची मस्जिदीमध्ये आम्ही जाणार आहे आणि सामूहिक नमाज अदा करणार आहे मशिदीमध्ये जाऊन. तर हे स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सरकारला विनंती करणार आहे की आपल्याला तुम्ही जे टाकायची आहे ते टाका. आता धार्मिक स्थळं ते मंदिर असू द्या, मशीद असू द्या, गिरजाघर असू द्या, गुरुद्वारा असू द्या, जे काही धार्मिक स्थळ आहे ते आता उघडा, आता खूप झालेलं आहे तुमचं.